नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चौकले यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बोटीमध्ये पाकट माशाचे जेवण बनवणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाकट माशाची कटिंग कशी केली जाते हे सुद्धा बघायला मिळणार आहे। कारण पाकट माशाची कटिंग एकदम व्यवस्थित करता आली पाहिजे, नाहीतर तो मासा आपण खराब करून टाकू। तर आज मी तुम्हाला पाकट माशाची कटिंगसुद्धा दाखवणार आहे आणि सर्व साहित्यानं ते एकदम घरगुती आहे, तुम्ही घरीसुद्धा असेच जेवण बनवू शकता। आता आपण पाकट मासा कापायला सुरुवात करणार आहोत आणि मी तुम्हाला दाखवतो की पाकट मासा आम्ही कसा कापतो। आज आपल्याजवळ दोन पाकट आहेत, या दोन आपण पाकट माशाचे जेवण बनवू। शेपटीकडून उलटं कापायचं, हा वरचा भाग आहे ना, हा आपल्याला काढून घ्यायचा आहे। हा भाग खात नाही, तो भाग आपल्याला आधी काढून घ्यायचा आहे। बघायला तू टाकायचं असतो, हे कडक असते, हा पाकटाचा मासाचा भाग असतो, तर हा पाकट सुद्धा असंच कापून घेणार आहोत। बघा म्हणजे पाकट अशी कापून घ्यायची आहे, हा टाकाऊ भाग असतो बघा, याच्यामध्ये मास अजिबात नसते। तर हा भाग आपण टाकणार आहोत पाण्यात आणि ही ओस असते बघा, पाकटाची ओस, पण याच्यामध्ये पित्त असते, ते बघा हे पित्त असते इकडे, ते सांभाळून बाहेर काढायचे आणि ही ओस आपण जेवणामध्ये टाकणार आहोत। पित्त याचे थोडेसे असते, ते टाकायचे पाण्यात। बघा पाकट माशाचे आपण असे लांब तुकडे कापणार आहोत, एकदम बारीक पण नाही कापायचे, नाहीतर त्याचे काटे खाताना त्रास करतात। दुसरं पाकट घेतलं आहे, एक पाकट तर आपलं कापून झालं। बघा मित्रांनो, आपले पाकट आहे ना ते कापून झालं आहे आणि तुकडे बघा किती पडले, थालार ना एक नंबर कटिंग झाली नाही। चला मित्रांनो, आपले आता तुकडे धुवून झाले आहेत, सर्व माशांचं घाण पाणी आहे तो काढू आणि परत एकदा स्वच्छ पाणी घेऊ। मस्त आता बघा साफ पाणी फ्रेश। चला चला जाऊ बोटीच्या मागे, चला मी येतो। ड्रेसिंग घालू फक्त,
मित्रांनो, आज आपण जेवण बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत आणि जेवण बनवण्या अगोदर मी सर्व मसाले आहेत ना ते सर्व एकजीव करून घेतोय आणि आजच्या जेवणासाठी लागणारे मसाले आहेत मिरची, कोथिंबीर, कांदा, त्याच्यानंतर लसूण घेतलंय आणि चिंच घेतलंय जेवणामध्ये आंबट पण येण्यासाठी. तर आता आपण सर्वात आधी लसूण ठेसून घेणार आहोत. लसूण आपल्याला बारीक करून घ्यायचं. आता आपण टाकणार आहोत कांदा. त्याच्यानंतर मिरची. त्याच्यानंतर कोथिंबीर. चिंच पण टाकले. आता आपण टाकणार आहोत तेल. त्याच्यानंतर आपला लाल पोळी मसाला 6 चमचे घेणार आहोत. सहा चमचे. आता टाकायचं त्यानुसार मीठ. आपण त्यानुसार मीठ टाकणार आहोत. आता हे आपल्याला चांगले एकजीव करून घ्यायचे. बघा असा आपण गोळा बनवलाय. आता याच्यामध्ये आपण थोडा थोडा पाणी टाकणार आहोत आणि याचा रस्सा बनवू. पाणी टाकल्यानंतर आपले मिश्रण पाण्यामध्ये गुळून येईल आणि त्याचा रस्सा बनेल. रस्सा झाला आपला तयार. मित्रांनो, आपल्या ज्या पाकटची ओस निघली आहे ना ती आपण रस्स्यामध्ये खोलून घेणार आहोत. मी रस्स्यामध्ये टाकले आपले जे वाटणे आहे ना त्याच्यामध्ये मी टाकले आणि त्याच्यामध्ये ती मिक्स करून घ्यायचे. त्याचे छोटे छोटे असे तुकडे बनवायचे. अशा आपल्याला ती जेवणामध्ये मिक्स करायचे म्हणजे याची चव आपल्या पूर्ण रस्स्याला येते. आम्ही बोटीमध्ये नेहमी असेच करतो. जेव्हा पण पाकट येते ना आणि त्याच्याला ओस भेटते ना ती ओस सर्व रसामध्ये बारीक मिक्स करून घेतो. रस्त्याला मस्त उकायला घेऊ आणि त्याच्यानंतर आपले सर्व पाकट आहेत ना ते रसामध्ये टाकू. तुकडा वगैरे घेऊ मस्त नजर आहे. आपण खोल समुद्रामध्ये आहोत आणि सर्व वाजवणे पाणी. आता रस्स्याला उकळ आलाय. रस्स्याला उकळ आलाय तर मी पाकट आपले टाकतो तयार आहे. आणि आता रस्ता बनवायला सुरुवात केली. आंबट बनवायचं आहे आणि मग
मस्त गरम गरम जेवायला सुरुवात करू. जरा 5 मिनिटाच्या नंतर आता आपण गॅस बंद केला आहे आणि आपले पाकटाचे तुकडे होते ना ते पण चांगले शिजले आहेत, मस्त शिजले आणि रस्सा पण एकदम ओके झाला. चंदूने आता भात फोडायला सुरुवात केली आणि भात वाढवून झाल्यावर लगेच आपण गरम गरम रस्सा पण वाढवणार आहोत. मस्त पाकट माशाचे जेवण बनवले लवकर लवकर. मित्रांनो आता आपण जेवण वाढायला सुरुवात करत आहोत, एकदम गरम गरम आहे आणि लगेच आपण गॅस बंद करून जेवण वाढवायला सुरुवात करू. पाकट माशाचे तुकडे एक नंबर असे बाहेर आहोत. आता जेवायला मी सुरुवात करत आहोत. पाकट माशाचे जेवण आहे आणि इकडे चंदू बसलाय आणि इथे माया बसलाय आणि तिकडे डॅडी आणि भाऊ बसलाय आणि आम्ही या थाल्यावरती तिघे जण आहोत. आम्ही तिघे जण आता जेवणार आहोत. जाऊ ना पकड जाऊ ना. एक नंबर झाले पाकड. ये कला कला या जेवणाची असल मजा बोटीमध्येच आहे. खोल समुद्राच्या मध्ये आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा ती मजा वेगळीच असते आणि हा अनुभव फक्त तुम्हाला बोटीमध्येच भेटू शकतो. एकदम कमीत कमी साहित्यापासून आम्ही बोटीमध्ये जेवण बनवतो पण ते एकदम ताजे माशांचे असल्यामुळे त्याची चव पण एकदम भारी लागते खायला. मित्रांनो तुम्हाला आजची पाकट माशाचे जेवण कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोळी परिवारचा हिस्सा व्हा आणि अशा छान छान व्हिडिओंचा आनंद घेत राहा. व्हिडिओ लवकर असतो पण बाय बाय, टेक केअर.